सिरोंचा येथील काही मनोरुग्ण भटकंतींना मागील काही दिवसांपूर्वी केस वाढवून घाणेरडे कपडे घालून फिरत होते. एखादा भिकारी किंवा भटकंती करणारा मनोरुग्ण जवळून फिरकल्यास समाज त्यास दूर सारण्याचा प्रयत्न करतो, परंतु सिरोंचा येथील काही युवकांनी या मनोरुग्णाला जवळ करून व त्यास प्रेमाची वागणूक देऊन त्याचे रूपच पालटून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. सिरोंचा येथील स्पोर्ट अकॅडमी व सिरोंचा पोलीस SS संघटना कलेश्वरच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घेताच त्यांनी एक मोठा उपक्रम राबविला. मानव सेवा हीच माधव सेवा असं म्हणत मनोरुग्णांना मागील काही दिवसां अगोदर त्यांची वाढलेली दाढी केस कापून आंघोळ करून दिले व त्यांना नवीन वस्त्र देऊन त्यांचा कायापालट केला. तसेच त्या मनोरुग्णांना तेलंगणा राज्यातील मंचिरॉल जिल्ह्यातील कलवरी अनाथाश्रमाला त्यांची रवानगी करून माणुसकीचे दर्शन घडविणारा उपक्रम पार पाडण्यात आला. या उपक्रमात रणजित गागापूरवार, नायब तहसीलदार वाघ, पत्रकार सतीश राचरलावार, दिवाकर तन्मनवार व युवक उपस्थित होते. आम्ही रोज कॉलेजला जात असताना त्यांनी फिरत होते आमच्यासमोर, म्हणजे त्यांना कपडे नव्हते, त्यांना घालून पण चांगले म्हणजे असं फिरत होते. त्यांना पाहिलं तर वाईट वाटत होता. अजून त्यांना आम्ही आमच्या फ्रेंड्स पूर्ण आम्ही मिळून चर्चा केलो, यांना काहीतरी केला पाहिजे, म्हणजे यांना काही मेडिसिन वगैरे दिला पाहिजे, काही करायला यांना कपडे द्यायला पाहिजे, जेवण असा आम्हाला विचार आला होता. मग पुन्हा आम्ही सरांना सांगितलो आणि सर पण आम्हाला हेल्प जास्त ते सर हेल्प केले होते सर्व, आणि तेलंगणाचे पण त्यांनी पण आले होते SS युवकांनी त्यांनी पण आणि त्यांनी आणि आम्ही महाराष्ट्र इकडून आम्ही तेलंगणात पाठवलेलं आहे त्यांना. जिल्ह्याच्या शेवटचं टोक असलेले सिरोंचा या ठिकाणी बरेचसे नाही का असे मनोरुग्ण फिरत असतात. तर या मनोरुग्णांचा इथं कोणताही ठावठिकाणा नसतो, त्यांची कोणतीही इथे फॅमिली नाही किंवा यांचे कुटुंबीय नाहीत. त्याकरिता या सिरोंच्यातील युवा वर्गांच्या सहकार्याने आम्ही सिरोंच्या पोलिसांनी सदर मनोरुग्णांना एकत्र करून त्यांच्याशी त्यांना कपडे खाऊ तसेच केस वगैरे कापून त्यांना मंचिरेल या ठिकाणी जे एक युवा शक्ती नावाची आश्रमशाळा आहे तर त्या आश्रमशाळेमध्ये पुढील त्यांच्या संगोपनाकरता तिकडे त्यांच्याशी संपर्क साधून तेलंगणा पोलिसांशी संपर्क साधून आम्ही तर तिकडे त्यांना पाठवत आहोत.